सातारा जिल्ह्यातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आताची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे आणि ती म्हणजे पाटण शहरामध्ये एका बॉबी विक्रेत्याच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड घालून त्याचा खून करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे। पाहूया सविस्तर या बातमीमध्ये। पाटण शहरानजीक संत निरंकार भवन शेजारी असणाऱ्या इमारतीमध्ये गेली अनेक वर्ष भाड्याने राहत असलेल्या बॉबी विक्रेत्याचा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती उघडकीस आलेली आहे। गेली अनेक वर्ष पाटणसह परिसरामध्ये बॉबी विक्रीचा धंदा करणारा रमन तेवर उर्फ अण्णा याचा तो राहत असलेल्याच इमारतीच्या मागील बाजूच्या शेडमध्ये खून झाल्याचे निदर्शनास आलेले आहे। इमारतीच्या मागील शेडमध्ये डोक्यामध्ये लोखंडी रॉडने हल्ला करून त्याच्या अंगावरती बॉबीचे पोते ठेवण्यात आले होते असं घटनास्थळावरून समजलं आहे। सदर अण्णा हा परराज्यातील तमिळनाडू येथील असल्याचे समजत आहे। तसेच त्याची पत्नी दोन दिवसापूर्वी आपल्या मूळ गावी गेलेली आहे। त्याला दोन अविवाहित मुलं व दोन विवाहित मुली आहेत। सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती। पाटण पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत।